शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय. याचे पडसाद आता पावसाळी अधिवेशनात सुद्धा पाहायला मिळाले. काँग्रेस नेत्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणी भिडे यांना अटक करण्यात यावी अशी आक्रमक मागणी अधिवेशनात केली होती. या घटनेनंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी आज फोनद्वारे तसेच मेलद्वारे अज्ञात व्यक्तीकडून धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून त्यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्रमक भूमिका घेत संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य कारवाई करू असेही म्हटले होते.